माला आणि तेंडुलकरचा प्रश्न असा पडला होता की 4 लाख रुपये हा सगळा पसार आणि लोकांना ऑथेंटिक कसं वाटणार. मग काही लोकांना असं म्हणलं कुणाला माहिती आहे विधानसभा काय असते, कुणाला माहिती आहे. त्या काळात मंत्रालयात आज जशी झुंड दिसते इकडे बाहेर तसं मंत्रालयात फार लोक येत नसत, कोणाला काय माहिती नाहीये. तर बोलता बोलता सहज मला तेंडुलकर म्हणजे जब्बार एक माझ्या डोक्यात विचार आला, ट्राय करेल हे कुठं सेट बांधायचे, मंत्र्यांचे बंगले कुठे काय करायचे. त्यापेक्षा एक मी सांगू तुला, तू शरदकडे जा. ते शरद म्हणायचे आणि त्यांना म्हणावं की अशी अशी फिल्म करतोय मी, तुम्हाला काय करता येईल मला सांगा. आता म्हणा तेच होता म्हटलं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, त्यांच्याकडे मी जाऊन सांगणार की हा अर्थमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्यातला सत्तेचा झगडा आहे आणि हे मुख्यमंत्र्यांना मी सांगायचं तुम्ही माझ्यासाठी काय कराल. आता ते मित्र असल्यामुळं मी असा विचार केला, ते हसले, काय सरे माया म्हणलं हा सिंहासन कादंबरी होती तर स्क्रिप्ट तरी द्या, मला वाटतं ते वाचतील. त्यांनी त्या सरळ त्यांच्या मुख्य सचिवांना दिलं, त्यांची एक पद्धत आहे कामाची, मुख्य सचिवांना दिलं मला म्हणाले या जरा तुमच्याशी चर्चा करायची. आणि तो प्रसंग मी आजही विसरणार. शरदराव मी आणि मुख्य सचिव, तर पहिल्यांदा आलेल्या मुख्य सचिव आता नाव जुनी गोष्ट झाली ती, ते म्हणाले शरदराव सॉरी हे चुकीचं स्क्रिप्ट आलं इथे. त्याला कळतच नाही जब्बारला त्यांनी कोणाला स्क्रिप्ट दिली तो काय करतोय. खरं मी त्याचा फॅन आहे, मी ती 3 वेळा घाशीला कोतवाल बघितलंय, पण जब्बार यु आर अ रॉंग प्लेस सॉरी, याचा विषय तुला माहिती मी सगळं कारण ज्या स्क्रिप्टवरून बोलतोय द प्लेस यू डू अ फिल्म आय एम सॉरी, मी माझा रिमार्क दिलाय आणि मुख्यमंत्र्यांना दिलाय. त्यामुळं हे याकरता महत्वाचं आहे आपण राज्य करते आणि कला स्वातंत्र्य याबद्दल बोलतो बोलतो प्रत्यक्ष हे ऐकलं पाहिजे. ते हसले मिश्किलपणे आणि त्यांनी त्याला प्रश्न विचारला, हे मला माहिती आहेत लोक हे घाशीरम करणारे लोक आहेत, हा जिद्दी माणूस आहे, हा करणार सिनेमा. समजा समोर बजाज भवन आहे, तिथलं चेअरमनच्या ऑफिस आहे, त्याला मुख्यमंत्री असतानी लावलं, बाजूला अशा बऱ्याच लॉबीज आहेत, तिथे एक अर्थमंत्री कोण महसूल मंत्री असे काय कुणाला करणार आहे. पण मला सांग यातून आपण काय साधणार आहोत. मी अशी बातमी की शरद पवारांच्याकडे प्रपोजल गेलो होतो आणि ते नाकारलं. काय म्हणून नाकारलं, तर हे शेवटी मंत्रालय कोणाचं आहे, लोकांसाठी येतात ना लोक इथे, त्यांच्या व्यथा मांडायला येतात. तर मला असं वाटतं की जब्बार पटेल हे जबाबदार आहेत, दिग्दर्शक आपण समजून आहे ना. ते म्हणले सॉरी माझा विषय संपलेला आहे, इट्स अप टू यू. तर माझं आवडलं नाही ते फक्त म्हणाले की उद्या आहात का तुम्ही मुंबई, म्हणजे उद्या या तरी. आणि मी दुसऱ्या दिवशी गेलो 1:30-2:00. हे थोडं ऐकण्यासारखं आहे की हाऊ अ मॅन हू हॅज अ विजन वर्क समथिंग विच बिकम्स अ हिस्टॉरिकल वर्क. आज समोर ते माझे आहेत म्हणून मी बोलतोय. एक खाकी पाकिट तरी माझ्यासमोर दिलं असं वाचा म्हणा. त्यात असं होतं राजीव, तुम्हाला परवानगी देण्यात येत आहे शुक्रवार दुपार फुल शनिवार आणि रविवार मंत्रालयामध्ये तुम्ही शूटिंग करू शकता, आमच्या कामकाजात अडथळा न आणता, तुम्ही फक्त तुमच्या लोकेशन सांगा. शरदराव तुम्हाला म्हणायचं मी शूटिंग करू शकतो म्हणले हो, ते काय भाडं बरं बघा ते करून त्याचं बघा. 400 रुपये भाडं होतं दादा दिवसाला, मी मलाही ते 400ही जास्त त्या काळात वाटलं, आत्ताचे जास्त आहे, जवळजवळ 40,000-40,000 घरात जात दिवसाला. ठीक आहे म्हणे मग माझ्या ऍक्टर 200 चालतील, 200 करा पण जबाबदारीने करा. बाकी मी दुसरी चौकशी केली, शंकरराव चव्हाणांनी राजीनामा दिला आहे तर त्यांचं ऑफिस मोकळं आहे आणि ते प्रशस्त आहे म्हणाले मुख्यमंत्र्यासारखंच वाटत, तू जाऊन बघून या. आणि मी तिथे आलो तर मंत्रालयाचं ते ऑफिस असं होतं राजीव की त्या खिडकीतून समोर नवीन उभं राहणारं विधान भवन दिसत होतं. म्हणलं फारच छान जागा आहे, मी निवडली अशा काय काय जागा दिल्या. देने गिव्ह मी बिग सरप्राईज, तुम्हाला बंगले होते ना हवे काहीतरी, हो तुम्ही हर्षू आडवणीशी बोललोय त्यावेळेला आता पुलोजमध्ये जनसंघाचे आमदार होते हर्षू आडवणी. पण मित्र अरे भाई अशोक जब्बार पटेल आहे वो क्या उनका वो क्या करना आहे लोकेशन का, थोडा अरे वो आगे वो तो मैं कुछ प्ले करने वाला आहे की नाही. घाशीरामवर फनकर प्रेम होतो अशोक, 2-3 वेळा बघितलं होतं. तो उनको फोन तो
हाँ अरे भाई रबा देखो, मैं तो शाम को जाता हूँ उल्लासनगर वापस, मेरा घर उधर है, अभी चाबी दे के रखी है, कितने दिन यूज करना है कर लो मेरा बंगला। अशु अणुंचा बंगला है तो, आणि ते जे सुपारी कात्र्याचा जो झोपड्याचा शॉट आहे ना, तो चक्क अशु अणुंच्या घरातला आहे। फिल्म बघताना ये मेरे घर का है यार असो। त्यानंतर आमचे सुषमा शिंदे त्यावेळेला रॉयल स्टोन मध्ये राहायचे, तुम्हाला भयंकर आवडतो तो बंगला। नंतर जयंत पाटील तिथे राहिले, तो बंगला त्याने म्हणजे म्हणजे 10-15 मी परदेशी जातोय, किल्ली दिली आहे घेऊन टाका। आणि सह्याद्री गेस्ट हाऊस त्यावेळेला अजून जे नवीन झालंय ते नव्हतं, जुना बंगला होता। आणि सहजा म्हणले की इथं यशवंतराव राहिलेले आहेत, इथं मोरारजी देसाई राहिलेले आहेत, तर मग त्याला एक हिस्टॉरिकल इम्पॉर्टन्स आहे, तुम्ही कम्प्लिटली ते वापरा। तर यामध्ये जो निवासस्थान जे मुख्यमंत्र्यांचं आहे, ते जुनं सह्याद्री गेस्ट हाऊस आहे, त्याचा कोना कोपरा वापरलेला आहे। विशेषतः आता तुम्ही या फिल्म मध्ये तुम्ही आता एक निळुभाऊ आणि अरुण सरनाईकचा शॉट दाखवला, तो मागे खिडकी आहे सुप्रिया आणि मागे समुद्र आहे सगळा अख्खा, ती लॉबी शरदराहून तशी तशी आहे। तुम्ही गेलात सह्याद्री गेस्ट हाऊसला तर गेल्यानंतर जी लॉबी आहे, ती लॉबी जी आहे ती त्यांनी अशीच अशी ठेवली आहे, मला वाटतं काजरी बांधले ना ते काजरीने, तर ते सगळ्याच्या सगळ्या अशा बऱ्याच गोष्टी त्याच्या मिळाल्या। फक्त विधिमंडळाचा प्रश्न होता, तो त्यावेळेला राष्ट्रपतीची परवानगी लागायची होती, ते हातात नव्हतं। पण माझ्या मेडिकल कॉलेजमध्ये आमचं ते महात्मा गांधी ऑडिटोरियम आहे, तुम्हाला आश्चर्य वाटेल ज्यांनी बांधलं, कारण ज्यावेळेला विधानसभा होती ब्रिटिशांच्या काळातली, ते डोक्यात धरून त्यांनी बीजी मेडिकल कॉलेजचं ऑडिटोरियम बांधलं, अक्षरशः गोलाकार तसं तसं त्याच बालकनी। त्यामुळे फक्त मला अध्यक्षांची सीट माधव वाटण्यासाठी वेगळी करायला लागली। त्याचा सगळे मी शरद म्हणे नक्की तसं आहे का, ते म्हणलो आहे, मी कधी बघितलं नाहीये। पण त्या पुढचा भाग नंतर त्यांना सोसायला लागला, यांच्या मंत्रिमंडळाचे सुप्रे एक आमदार भयंकर रागावले, म्हणे विधिमंडळ कसं दिलं शूटिंगला। शरदराव हसले, ते म्हणले हो का, कुठलं कुठलं सिनेमा सिंहासन मध्ये, अच्छा तुम्ही येता ना इथे विधिमंडळात आपले, तेच आहे का ते, हो हो। म्हणलं अहो नीट बघा, ते बीजेपी कॉलेजचं आहे, तुम्ही ज्या विधानमंडळात येता ते तुम्ही नीट बघितलं नाही, तुम्ही बघता काय इथे वगैरे, असं एक त्यांच्या मिश्किल स्वभावानुसार त्यांनी ते केलं। तर असा एक भाग आहे हा। मला एक प्रश्न शरदरावजींना विचारायचे की तुम्ही हा सिनेमा बघताना राजकीय नेता म्हणून बघत होतात की प्रेक्षक म्हणून बघत होता? प्रेक्षक म्हणून। दॅट इज अन इझी क्वेश्चन। यातला एक अपेंडिक्स बारीक आहे, तो फार महत्वाचा आहे, कारण ज्या आपण सभागृहात बसलो त्या सभागृहाशी संबंध आहे ना, यू मे नॉट नो पर्हॅप्स। त्यांनी मला पत्र दिलं आणि मला म्हणाले काय करता तुम्ही आता, त्यावेळी मी पार्के हॉटेलमध्ये राहत दादाला म्हणजे चाललोय मी आता, हे मला दिले सगळं पूर्ण करणं आलं, पण मला माहीत नव्हतं की त्या दिवशी माझ्यासाठी देर डोंट बी बिग सरप्राईज। मला चला जेवून घ्या, राजा म्हणे जरा जंबाला जेवायला द्या, नंतर आम्हाला जर जायचंय, तर म्हणलं यांच्यावर कुठं जायचंय, ते झाल्यानं तुम्हाला चला, म्हणलं कुठे तुम्हाला पार्कवेला जायचं, दादरला ना मी सोडतो तुम्हाला, मग मुख्यमंत्र्यांच्या गाडीत, म्हणतो पार्कवे तर बाजूला, म्हटलं होते चला। असं म्हणून ते जी गाडी मुख्यमंत्र्यांची निघाली ती संतक्रुझ एअरपोर्टला आली, मागच्या दरवाजाने कॉन्व्हॉयच्या आतमधून गाडी गेली आणि थोड्या वेळी एअर इंडियाचं एक मोठं विमान येऊन थांबलं, आणि ते चक्क उपपंतप्रधानांचं विमान होतं, यशवंतराव चव्हाण त्या विमानातून उतरले। तर म्हणले चला भेटूया त्याला आपण, सो यु नी सरप्राईज द सेम डे मी घेऊन की तुम्ही करा। इथे शरदराव मला भेटवतात कुणाला, उपपंतप्रधान भारताचे, तर मला कळे ना काय आहे, तर पुढच्या 15 मिनिटात ते मला कळलं। शरद यशवंतराव अरे जब्बा काय करताय, कसे आहात तुम्ही? म्हटलं बरं आहे, तुम्ही बऱ्याच आहे? हो। सर म्हणे बसा पुढे बसा। मी म्हटलं तर मी काय करू गाडीत बसू, नाही म्हणे बसा, त्यांची साईल आहे ती, मी पुढच्या ड्रायव्हरच्या सरी मी बसतोय, मागे शरदराव आणि यशवंतराव बसले। गाडी बाहेर पडली, पहिलं वाक्य एक अतिशय ज्याला सर्व भार असतो असा मुख्यमंत्री काय बोलेल उपपंतप्रधानांशी आणि त्यांच्या गुरूंशी। ते म्हणाले यशवंतराव सॉरी साहेब, जब्बार सिंहासनवर सिनेमा करतोय, इमॅजिन। आणि यशवंतराव म्हणाले की जब्बार
काय काय झालंय तुम्हाला? काय आहे त्या कादंबरीमध्ये? फार शुष्क कादंबरी हो, ड्राय कादंबरी अत्यंत. माझ्या मते अरुणचं सगळ्यात वाईट काम आहे ते. वाय यू प्लॅनिंग अ फिल्म ऑन सिंहवाद? आणि राजकारणी लोकांच्या गोष्टी काय इकडे तिकडे होतात, काय रस आहे त्यांना? त्यात काय त्या तमाशा आहे, लावणी आहे, काय आहे काय? अरे बँकेत तर करत घेणार, काय चाललंय? म्हणजे सर तसं नाही, मुंबई दिनांक ही कादंबरी पण मी त्याला जोडतोय. काय सांगताय? मुंबईत असं क्लासिक वर्क ऑफ अरुण साधू. अरुण साधूंची तुम्ही मुंबई दिनांक त्याला जाऊ वा आणि माझ्या पाठव क्या बात आहे, गो अहेड फर्स्ट क्लास ग्रेट. म्हणजे माझ्या लक्षात आलं की आपण एका मंत्रालयातली परवानगी मुख्यमंत्री म्हणून देतोय. आय थिंक हा म्हणजे मला वाटलं ही वॉन्टेड टू व्हेरीफाय. पण पुढे फार महत्वाचं घडलं. आम्ही माहीमच्या तिथे काहीतरी आलो आणि एकदम साहेब असं म्हणाले, जब्बार एक गोष्ट बोलू वडीलकीच्या नात्याने, तुम्ही मग विधानसभेत पण शूट काय करणार असाल? हो, एक गोष्ट सांगू, रागू नका. जब्बार फार मुश्किलीने या देशाला स्वातंत्र्य मिळालंय, फार मोठं मुश्किलीनं. तुम्हाला माहिती आहे, तुम्ही इतिहास पाहता, यू आर नॉट अ पार्ट ऑफ इट. पण इतक्या लोकांचे बळी घेत काय काय झालंय, किती कोणाचं काय योगदान आहे काय सांगू मी. आणि त्यामधून मग बाबासाहेबांनी एक संविधान केलं आणि त्यानंतर काम सुरू झालंय. तर विधानसभेमध्ये जे काम चालतं ते त्यानुसार चालतं. मला मान्य आहे विधानसभेमध्ये सगळे MLA आमदार तुमच्यासारख्या बाहेरच्या लोकांना कदाचित न पटणारं काम होत असेल, पण मी तुम्हाला एकच सांगेन, व्हॉट एव्हर द पीपल मे बिहेव, पण त्या सभागृहाला अमरीश एक डिग्निटी असते अँड दॅट इज डेमोक्रेसी. डोंट फॉरगेट, तू जेव्हा फिल्म करशील तेव्हा त्या सभागृहाची डिग्निटी अजिबात विसरू नका.